नमस्कार मित्रांनो, मी किरण दनावडे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही येस बँकेत सॅलरी अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट ओपन केले असेल तर तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड मिळाले असेल, तर त्या एटीएम कार्डचा पिन तुम्हाला स्वतः जनरेट करावा लागतो. तर या एटीएम कार्डचा पिन एटीएम किंवा बँकेत न जाता तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून घर बसल्या स्वतः जनरेट करू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये आपण येस बँकेच्या एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डचा पिन ऑनलाईन जनरेट कसा करायचा याची संपूर्ण प्रोसेस सविस्तर पद्धती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. येस बँक एटीएम पिन जनरेट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये असलेल्या इंटरनेट ब्राउझरमध्ये google.com ओपन करायचे आहे. google.com ओपन केल्यानंतर गुगलच्या या सर्च बॉक्समध्ये टाईप करायचे आहे येस बँक आणि हे टाईप केल्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिली www.sbank.in ही लिंक दिसेल, तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर येस बँकेची ही ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये सर्वात वरती असणाऱ्या या लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि लिस्टमध्ये येस ऑनलाईन हा ऑप्शन सिलेक्ट ठेवून या गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला या कंटिन्यू टू येस ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या या जनरेट रिजनरेट डेबिट कार्ड पिन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या चेकमार्क बॉक्सला टिकमार्क करा आणि या प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करा. प्रोसीड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डेबिट कार्ड जनरेशनचे पेज ओपन होईल. तर या ठिकाणी कस्टमर आय डी या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर आय डी टाकायचा आहे. जर तुम्हाला तुमचा कस्टमर आय डी माहिती नसेल तर या नो युअर कस्टमर आय डी या ऑप्शनवरती क्लिक करा आणि या कंट्री या ठिकाणी इंडिया सिलेक्ट ठेवून मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुमच्या बँक अकाउंटशी लिंक केलेला 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि त्याखाली डेट ऑफ बर्थ हा ऑप्शन सिलेक्ट ठेवून या कॅलेंडर आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमची जन्मतारीख या कॅलेंडरच्या मदतीने सिलेक्ट करा आणि या प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करा. प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी नंबरचा OTP म्हणजे वन टाईम पासवर्डचा मेसेज येईल. तर तो OTP नंबर या एंटर OTP या बॉक्समध्ये टाका आणि या प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करा. प्रोसीड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव दिसेल, तर कन्फर्म करण्यासाठी या ओके ऑप्शनवर क्लिक करा. ओके ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा कस्टमर आय डी या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर त्याखाली डेट ऑफ बर्थ ऑप्शनच्या या कॅलेंडर आयकॉनवर क्लिक करून तुमची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या एंटर डेबिट कार्ड नंबरच्या या बॉक्समध्ये या व्हर्च्युअल कीपॅड आयकॉनवर क्लिक करून याच कीपॅडच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डवर असणारा 16 अंकी डेबिट कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्याखाली एंटर न्यू पिन ऑप्शनच्या समोर असणाऱ्या या व्हर्च्युअल कीपॅड आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुमच्या एटीएम कार्डला 4 अंकी पिन सेट करायचा आहे. तो 4 अंकी पिन या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्याखाली कन्फर्म न्यू पिनच्या या व्हर्च्युअल कीपॅड आयकॉनवर क्लिक करून तुम्ही एंटर न्यू पिनच्या जागी जो 4 अंकी पिन टाकला असेल तो पिन कन्फर्म करण्यासाठी परत तोच पिन या ठिकाणी टाका आणि या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी नंबरचा OTP मेसेज येईल. तर तो OTP नंबर या एंटर OTP या बॉक्समध्ये टाका आणि या प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करा. प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या एटीएम कार्डचा पिन सक्सेसफुली जनरेट झाल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. तसेच तुमचा डेबिट कार्ड पिन जनरेट झाल्याचा मेसेज तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती सुद्धा येईल. आणि जर तुम्ही टाकलेला तुमच्या एटीएम कार्डचा पिन जर भविष्यात तुम्हाला कधी चेंज करायचा असेल तरी सुद्धा त्यासाठी सेम हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. तर अशा प्रकारे अगदी सहजरित्या तुम्ही तुमच्या येस बँकेच्या एटीएम कार्डचा पिन जनरेट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.